रोहित आर आर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलेलं आहे. पाण्यासाठी बिरणवाडीमध्ये रास्ता रोको केल्यावरून पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. तसंच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली. त्याला रोहित पाटलांनी विरोध केलाय. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर आपल्यावरही गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेऊन रोहित पाटलांनी पोलीस ठाण्यातच ठाण मांडली आहे. पुणधी सिंचन योजनेतून पाणी मिळावं या मागणीसाठी सावळससह परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची अशी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो. एकीकडे पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे रोहित पाटलांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या आपल्याला पाहायला मिळतो. शेतकऱ्यांची आणि पोलिसांमध्ये काही वेळ जी ती झटापट झाली आणि त्यानंतर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत त्यासाठी यावेळी रोहित पवारांनी देखील आपण जर पाहिलं तर पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडलेला आहे. ठाण्यासाठी बिरणवाडीत शेतकरी रास्ता रोको करतायत. रोहित पाटलांनी देखील ठिय्या आंदोलन केलेलं आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सरफराज नदी. सरफराज, नेमकं काय घडतंय? रुबीना, गेल्या 2 तासांपासून रोहित पाटील जे आहेत ते तासगाव पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून आहेत. चावळसह परिसरातील शेतकऱ्यांनी पुंदी योजनेतून पाणी मिळावं यासाठी सकाळी रास्ता रोको आंदोलन केलं होतं बिरणवाडी फाटा या ठिकाणी. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 1 तासानंतर या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं होतं. यावेळी शेतकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला होता, झटापटीचा प्रकार घडला होता. मात्र बळाचा वापर करत पोलिसांनी, तासगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं. या घटनेनंतर खरं तर रोहित पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती आणि शेतकऱ्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, गुन्हा दाखल करू नये अशी मागणी करत या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक आहेत सोमनाथ वाघ यांच्या कार्यालय केबिनमध्ये ठाण मांडून बसले होते. कोणत्याही प्रकारचे जर शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावरही गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेऊन रोहित पाटलांनी तासगाव पोलीस ठाण्यामध्येच आपला ठिय्या मांडून धरलाय. रुबीना, निश्चितच सरफराज, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सकाळी जे ते पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली होती आणि त्यानंतर त्यांनी रास्ता रोको केला आणि त्यानंतर स्वतः रोहित पाटील जे ते या ठिकाणी आले त्यांनी ठिय्या मांडलेला आहे. तुमचं रोहित पाटलाशी बोलणं झालेलं आहे का? काय त्यांची भूमिका आहे नेमकं काय? रुबीना, या ठिकाणी रोहित पाटलांनी आपली भूमिका पोलिसांच्या समोर ही स्पष्ट केलेली आहे की पाण्यासाठी खरं तर हे शेतकरी आंदोलन करतायत आणि त्यामुळे जर पाण्यासाठी आंदोलन करत असताना जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर पोलिसांच्याकडनं दाखल होत असतील तर आपल्यावरही त्याच प्रकारचे गुन्हे दाखल करावेत, कारण की आपलीही पाणी शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आहे. त्यामुळे रोहित पाटलांनी जर शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर माझ्यावरही गुन्हे दाखल व्हावेत अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्यावर कारवाईच्या बाबतीत पोलिसांची भूमिका मावळ होत नाही तोपर्यंत आपण पोलीस ठाण्यामधून हटणार नाही अशी भूमिका रोहित पाटलांनी स्पष्ट केली आहे. बरं सरफराज, नेमकी काय अशी परिस्थिती आहे सध्या तिथं पाण्याची? सरकारकडून काही उपाययोजना करण्यात येत आहे? नेमकी मागणी काय शेतकऱ्यांची? खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर झालेली आहे. जवळपास 100 हून अधिक टँकर सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. जत तालुक्यामध्ये अधिक तीव्रता आहे. त्याचबरोबर तासगाव तालुक्यातली सावळचा जो भाग आहे, सावळचा परिसर आहे, त्या ठिकाणी ताकारी सिंचन योजनेच्या माध्यमातून पुंदी सिंचन योजनेतून पाणी मिळावं शेतकऱ्यांना अशी मागणी आहे जी वारंवार करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून 1 दिवसांसाठी पाणी सोडण्यात आलं होतं, मात्र ते पाणी पुन्हा बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची मागणी आहे की पाणी जे आहे ते शेतीसाठी मिळावं, कारण की आता शेती जी आहे ती आधीच गेल्या हंगामात वाया गेली होती. यामुळे या हंगामात देखील जर शेती पाण्याअभावी वाया जाणार असेल तर काय करायचं असा उद्विग्न प्रश्न घेऊन शेतकरी आता या ठिकाणी रस्त्यावर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात.